छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. टेंशन मध्ये का आले एवढी? आणि आताच उडती खबर आली, आमच्या घरी आली. अभिषेक देवगर यांचं आगमन झालेलं आहे इकडे. आता अभिषेक देवगर यांचं आगमन झालंय. नमस्कार भावांनो आणि माझ्या भाईंनो, तर कसे आहात सर्व? मी अमन सुनील दायगावकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग पण आपला अजिंक्य म्युझिक ग्रुपचाच आहे, कारण आपले कंटिन्यू शो चालू आहेत. कंटिन्यू म्हणजे 23 तारखेपासून एकदम कंटिन्यू शो चालू आहेत. तर आज तारीख आहे 26 तारीख आणि आज आपला कॉलेज शिवडीला गणेश बाग मध्ये. आणि आता आपल्याला जायचं, आता वाजले 5:30. मी आज खूप लेट शूट करतोय, कारण आम्ही काल ऍक्च्युली गेलो होतो मुरबाडला, बदलापूर मुरबाड गावामध्ये, नारिवली गावामध्ये. तर तिकडनं आम्हाला घरी येईपर्यंत सकाळी 8 वाजले. मग गोडाऊनमध्ये जायपर्यंत 8 वाजले आणि सामान वगैरे ठेवून वगैरे परत नाश्ता वगैरे केला आम्ही, ते 9 वाजले. आणि मी घरी येऊन थोडं ब्लॉगच्या एडिटिंगचं काम केलं आणि मी 10:30 स्वतः झोपलो. तर मी उठलो 4:30 वाजता. मी यश, आम्ही सगळे 4:30 वाजता उठलो आणि म्हणून आज लेट ब्लॉग शूट करतोय. आज आपल्या जाते शिवडीला. आता जस्ट मी पण आता जस्ट आंघोळी वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन आलोय आणि आम्ही इकडे मॅगी खातोय. आज आपला भाव आलाय पनवेलवरनं, ढोलीला ना ढोल श्री. तर मॅगी खायचं काम चालू आहे आमचं. बाबा पण तिथं मॅगी खातोय. बाबा खान विठ्ठल बाय. तर मॅगी खातो भाऊ, म्हणजे हात आपला नाश्ता आता सकाळपासूनचा. आणि हॅरी आणि अजून 2-3 मुलं त्यासोबत, ते लोक ऑलरेडी गोडाऊनवर गेलेत. ते गोडाऊनवरनं सामान वगैरे भरायचं काम करतील. मी फ्रेशचा झालोच आहे, नाश्ता करतो आणि डायरेक्ट आम्ही लोक शिवडीला निघतो. तर आज पण आपल्याला हंगामा करायचा आहे शिवडीमध्ये. महाराज श्रीमंत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. आणि आताच उडती खबर आली, आमच्या घरी आली. कामवाली बोलो खतम. बाय बाय टाटा. चहा बनवते, चहा चहा. मयुरी दानपाटील मेकिंग टी. चहा बनवते आपल्यासाठी खास करून. तर आम्ही मगाशी मॅगी खाल्ली आणि इथं प्रेम बघा, कालीवरच प्रेम बघा. लयच प्रेम आहे माझ्या कालीवरती. तर चहा पाणी पितो, चहा पितो. आपला बाबा जरा शांत बसला, कारण बाबाची तब्येत 2-3 दिवस झाले डाऊन आहे. जरा थंडी सर्दी वगैरे खूप खोकला वगैरे झाला बाबाला, तर बाबाची तब्येत जरा डाऊन आहे. गोळ्या वगैरे चालू आहेत बाबाच्या, त्यामुळे बाबा शांत आहे. गोव्याला गेलो असतो तेव्हा तुला नेली असती मेकअप आर्टिस्ट म्हणून. तुझ्या काय चाललंय? 15 दिवस त्यांचा खर्च, खाणं पिणं, ड्रायव्हर. हा सगळे हलकट हात काय बोलतेस? भूक लागली. भूक लागली. जाऊ मुंबई जरा कामात बिझी आहे ना मिले, त्यामुळे. तर चला भाऊ चहा पेऊया आणि निघूया. चला असेल ना. टेन्शन मध्ये का आली एवढी? त्याच्याकडे गेली. कालीसाठी आम्ही हा टेंट मागवला होता.
याच्या मध्ये झोपते काले आमची निघालो आता आम्ही जय जय गावकाशी आणि मयुरी मयुरी चालली तिच्या घरी आम्ही चाललो वाजवायला चला आलो आम्ही खाली साईड आऊट मुलं गेलीत पुढे टॅक्सी घेऊन आम्ही मला फक्त रोटोची पानं घ्यायची दोन माझ्या रोटोचा टॉम फुटलाय आणि मी जी ट्रान्सपरंट टिंबाली लावतो त्या टिंबालीचा पण दुसरा टॉम फुटलाय तर मला पानं घेऊन द्यायचे डायरेक्ट लोकेशनवरती भेटू आपण चला आपला हॅरी पॉटर एवढा जंतर आहे जंतर मंतर आज आम्ही शिवडीला जायसाठी पण हेल्मेट घातलंय जाऊ द्या हॅरी पॉटर एवढा जंतर आहे माणूस की कीबोर्डच्या जॅक टू जॅक ऑक्स वायर ज्या असतात कीबोर्डच्या जॅक टू जॅक वायर प्रत्येक कॉलला घरी घेऊन जातो आणि प्रत्येक कॉलला विसरतो घरामध्येच आणि नाही तेव्हा घेऊन फिरतो आम्हाला कुठं जायचं असेल बाहेर तर बॅगेमध्ये घेऊन फिरतो वाजवायला नाही जायचं असं तरी बॅगेत घेऊन फिरतो आणि वाजवायच्या टायमाला घरी ठेवतो तर आता ते लोक पोचले तिकडे आम्ही चाललो आता परत त्या हॅरीच्या घरी ऑक्स वायर आणायला तर ती ऑक्स वायर घेतो आणि भेटतो लोकेशनवरती चला पाठव लवकर मला हरवलं आम्ही इकडे परत पाठव आमच्या ड्रायव्हरला काय ऍड्रेस माहिती नाही काय कुठे यायचं काय आम्ही अर्ध्या पर्यंत आलेलो आहे अर्धा रस्ता पुढचा माहित नाही आम्हाला कारण की लास्ट टाइम आमची धांदल झाली होती देखा आपने लापरवाही का नतीजा त्यामुळे आम्ही काय लास्ट टाइम तर तुम्ही ब्लॉग बघितला असेल ना चार चार अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है चार वेळा आम्ही हरवलो होते इकडे पुढून इकडे 2-5 मिनिटावरती रस्ता आहे भेटू आपण डायरेक्ट तिथे गेल्यावर चला शोधतो आम्ही आले भेटला भेटला आम्हाला भेटलंय लोकेशन मिळाले पोहोचलेलो आम्ही हे काय कोणताय रे इथं आज गे आतमध्ये ना ढोक गेला ढोक चालेल 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 हा पॅक बंद केला सामान आम्हाला तिकडे लावायचं आहे त्या साईडला लोकेशन मिळाले मस्तपैकी सामान वगैरे लावतो आणि तुम्हाला भेटतो परत अरे तुला
तुला काय बोलू दादर बस स्टॉप वरन परत बस पकड दादर स्टेशनला जा. अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है. दादर स्टेशन वरन परत ट्रेन पकडून पनवेलला जा. ऑर्डर कॅन्सल झाली. Thank you.
अभिषेक देवगर यांचं आगमन झालेलं आहे इकडे आता. ओह माय गॉड, अभिषेक देवगर यांचं आगमन झालंय. सत्ताईस 12 21 चलो होते काम और या
चला बेटा सामान इमान पैक कर दो नंतर भेटतो तुम्हाला. तुझी घेतले माझ्या हाताने. देखो चले एक काम कर, 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग के वजह. गजब बेइज्जती है. कंटिन्यू 5 कॉल झाले, 5 कॉल आम्ही वेजच खातोय. चिकन खाण्यासाठी आम्ही चरसतोय आम्हाला चिकन. किती दिवस आम्ही किती कॉल झाले आम्ही वेजच खातोय, फक्त आणि फक्त वेज. मार्गशीर्ष महिन्यामुळे जाऊ द्या. आता आम्ही मंदिरात बसलोय जेवायला. चिमण्या मारुतीचं मंदिर आहे इकडे. तर पॅकअप तर झालाच आहे. आपण भेटू आता जेवूनच डायरेक्ट. मस्त भेटलं तर मन भूक लागले कारण तुम्ही बघितलं मागे संध्याकाळी बघितलं की फक्त मॅगी खाल्ली होती. त्यानंतर आता जेवायला मिळत आहे तर आता जेवतो पहिले मस्त पैकी आणि तुम्हाला भेटतो परत जेवून झाल्यावर. भाजी पाव पाव भाजी पाव भाजी काय झालं ग बघू शकता तुम्ही. सगळे 2-2 पाव घेत आहेत आणि या मुलाने 1 लादी घेतलेली. तिथे एवढ्या खाली लाद्या पडल्या आहेत. 1 लादी पहिले 1 लादी खाल्ली आणि आता दुसरी लादी. कितना भी खाए ये जानवर भूकाई का भूकाही रहता है. लिंबू चॉट लिंबू चॉट. रोहितला केलं रोहितला. घेऊन येतो आज परत तेलकट होईल मेंटल. लिंबू लिंबू वाला मारिला ओ लिंबू वाला. लिंबू शॉट लिंबू शॉट लिंबू लिंबू. त्याने काढलाय भाई काढलाय लिंबू शॉट काढलाय. लिंबू शॉट दिलाय लिंबू. शिंदे काय मुद्दा
कसा वाटेल लिंबू खाऊ, लिंबू वाला गुलाब जामुन खाऊ, कसा लगा मेरा मजाक उतरले असेल दाल मग लिंबा सारखे झाले मग कसे अरे मगाशी निघालेला अजून इथेच आहे हा ट्रेन उलटी आली परत गुरु ठाकूर सेम सेम दिसत रे दोघ जण तर आजचे आमचे नवरा नवरी ताई कसं वाटत मजा आली ना काय प्रॉब्लेम नाही ना मस्त मस्त एकदम खूप सहकार्य केलं एकदम मस्त वाटलं फुल हंगामात आला की नाही एकदम हा वाटला तसं म्हणजे वाटला ना चला धन्यवाद धन्यवाद चला तर भावांनो आणि माझ्या बहिणींनो फायनली पॅकअप झालेलं म्हणजे पॅकअप तर मागाय तुम्ही बघितला सगळं जेवण वगैरे आलो आज दादा जास्त दादाने जास्त वाजवलं नाही आज कारण त्याचा हात दुखत होता त्यामुळे पहिले थोडस वाजवलं नंतर बाहेर गेला आणि आता आला मगाशी जास्त वाजवलं नाही का आम्ही तर आता सामान भरतोय गाडीमध्ये आणि इकडे खूप चांगला रिस्पॉन्स होता पब्लिकचा सर्व आपले फॉलोअर्स पण खूप जण मिळाले त्यांना सर्वांना धन्यवाद आणि मला शूट करायला नाही मिळालं त्यांचं काय ते फोटो वगैरे काढताना तर आता पॅकअप करतोय कारण आम्हाला उद्या पण शो आहे काल पण होता कंटिन्यू शो आहे आता कंटिन्यू काम आहे कंटिन्यू देवाच्या कृपेने तर चला तुम्हाला माहिती आहे आपला रजा घेण्याची वेळ आली तर हा ब्लॉग मी इथेच संपवतो असं जाहीर करतो कारण सगळं झालंय सर्व झालंय आम्ही खूप दमलोय पूर्ण कारण कंटिन्यू चालू शो पूर्ण हा तर चला भावांनो भेटू आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये आणि हा ब्लॉग इथपर्यंत पाहिला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा खूप जण करतायत खूप जण नाही करत आहे पण चालतंय ते तुमचं प्रेम आहे असंच प्रेम करत राहा माझ्यावरती तर मी हा ब्लॉग इथेच संपवतो आपण भेटूया पुढच्या चाबूकवाल्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र खतम बाय बाय टाटा गुड बाय गया